या बातमीचे प्रायोजक आहेत अल कयूम बिर्याणी हाऊस, मुल्तानी बेकरी, होडगी रोड, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील नाईक नगरच्या तरुणाचा त्याच्या प्रेयसीनं गळा आवळून व लाकडाने मारून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। सदर आरोपी प्रेयसीला मंद्रूप पोलिसांनी अटक केली असून तिला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। भाग्यश्री महादेव बोही, वय वर्ष 40, राहणार नाईक नगर तांडा वडकबाळ असं या खून प्रकरणी अटक केलेल्या महिलेचं नाव आहे। संजय भूताळी पुजारी, वय वर्ष 39, राहणार नाईक नगर तांडा वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर या तरुणाचा खून झाला होता। मंद्रूप पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संजय पुजारी यांचे संशयित आरोपी महिलेशी 10 वर्षापासून प्रेम प्रकरण होतं। सदर महिलेला तिच्या पतीने सोडून दिलं होतं, त्यामुळे एका मुलीला सोबत घेऊन ती संजय पुजारी यांच्यासोबत नाईक नगर तांड्यावरील पत्राशेडमध्ये राहत होती। संजय पुजारी यास दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणं होत होती, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ती वेगळी राहत होती। काल बुधवारी संजय पुजारी हा पत्राशेडमध्ये आला, लहान मुलीला दारूच्या नशेत एक चापट मारली, सततच्या त्रासाला कंटाळून आरोपी महिलेनं त्याचा गळा दोरीनं आवळला, तरीही जिवंत असल्यानं पुन्हा फळीनं मारलं, यामध्ये संजयचा मृत्यू झाला। दरम्यान काल सायंकाळी 5 च्या सुमारास पत्राशेडच्या जवळ पुजारी हा पडल्याची माहिती मंद्रूप पोलिसांना मिळाली। सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे, PSI सय्यद घटनास्थळी दाखल झाले। मयत पुजारी यास कपाळावर व उजव्या कानावर मारून गंभीर जखमी केलं होतं, तसेच त्याचा गळा पांढऱ्या सुती दोरीनं आवळून जीवे थार मारल्याचं आढळून आलं। या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला। भाग्यश्री भोई हीच ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली, मात्र सुरुवातीला तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली। पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला। दारू पिऊन सतत त्रास देत असल्यानं संजय पुजारी यास आपणच मारल्याचं तिनं कबूल केलं। या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी मार्गदर्शन केलं। 24 तासाच्या आत पोलिसांनी याचा तपास करून आरोपी महिलेस अटक केली। संबंधित महिलेस न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी अमित, PSI अमित कुमार करपे यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।